दादा दादा थैंक यू दादा लावण्या शिंदे जय महाराष्ट्र। मी ॲडव्होकेट रुपाली पाटील कोंबरे दोन चार दिवस तुम्ही बघताय आणि मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची माजी नगरसेविका महाराष्ट्र उपाध्यक्ष या पदाचा राजीनामा दिला आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार आदरणीय अजित दादा पक्षाचे अध्यक्ष जयंतजी पाटील साहेब आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांचे मनापासून आभार मानते की माझ्यासह माझ्या प्रमुख सहकाऱ्यांना त्यांनी पक्षामध्ये प्रवेश दिला। वास्तविक पदात खूप अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही प्रवेश करणार होतो परंतु खूप रात्री घडामोडी या सगळ्या घडलेल्या आहेत आणि त्या घडामोडी घडत असताना सन्माननीय आदरणीय अजित दादा यांनी जो विश्वास दिला जी ताकद दिली आणि जो शब्द दिला आहे की ताई तुम्ही लोकांची कामं करत असताना सर्वसामान्यांची कामं करत असताना पक्ष म्हणून जे जे लागेल ते सहकार्य तो पाठिंबा तुमच्या पाठीशी असेल आणि या या गोष्टीकडं प्रेरित होऊन म्हणजे वास्तविक पदा आमच्या पक्षामध्ये दादा खरं पालकमंत्री म्हणून तुमची भेट घेतल्यानंतर सतत तू अजितदादांची भेट का घेते असं उच्चारलं जातं म्हणजे त्याच्यावर आक्षेप घेतला जातो परंतु मला आवर्जून सांगायचंय की पालकमंत्री म्हणून दादा जेव्हा कामगिरी करतात आतापर्यंत मी जे जे मनसेची कार्यकर्ती किंवा पदाधिकारी म्हणून गेले तेव्हा तेव्हा त्यांनी त्या मी ज्या काही गोष्टी घेऊन गेल्या त्या कायदेशीर गोष्टींची कामं करून दिलेली आहेत आणि ते त्या गोष्टी मला प्रत्येक वेळी भावत होत्या परंतु बहुतेक माझ्या पक्षातील आधीच्या पक्षातील यांना मला या पक्षात पाठवायचं होतं आणि मी तुमच्या साक्षीने आदरणीय दादांच्या साक्षीने जयंत पाटील साहेबांच्या साक्षीने शब्द देते की मी ज्या पद्धतीने काम करत होते ज्या पद्धतीने लोकांच्या समस्या सोडवत होते त्याच पद्धतीने तुमचा आशीर्वाद घेऊन तुमच्या तुमच्या साथीने ते काम करणार आहे। माझ्यासोबत सर्व विभाग अध्यक्ष लावण्या म्हणजे सर्वांची नावं घेतली लावण्या शिंदे असतील प्राजक्ता पाटील आहेत मनीषा सरोदे आहे निशू कोटा आहे प्रिया पाटील सुरवंशी आहेत आम्ही प्राथमिक महिलांनी प्रवेश घेतलेला आहे आणि याच्या पुढे पुणे शहरामध्ये तुम्हाला एक भव्य मोठा मेळावा घेऊन अनेक महिला पदाधिकारी राष्ट्रवादी प्रवेश घेतलेला दिसेल। एवढे थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी।